नेवासा येथे संत महंतांच्या उपस्थितीत श्री मध्यमेश्वर मंदिराचे महंत ब्रह्मलीन योगी मनोहरनाथ बाबांची पुण्यतिथी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या संत पूजन सोहळ्याच्या प्रसंगी नामदार शंकरराव गडाख यांनी हजेरी लावून दर्शन घेतले. नेवासा शहराच्या पूर्वेस 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्यमेश्वर मंदिर प्रांगणात झालेल्या योगी मनोहरनाथ बाबांच्या 20व्या पुण्यतिथी मंदिरातील त्यांच्या मूर्तीस योगी सेवकनाथ महाराज, योगी धर्मानंद महाराज, बाल योगी दीपकनाथ महाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला. नामदार शंकरराव गडाख यांनी धार्मिक क्षेत्राच्या उत्कर्षासाठी नेहमी योगदान दिले, पुढेही तेच देत राहू. महाराष्ट्रभर फिरत असताना जनतेची कामे व्हावीत यासाठी मला आज संतांचा आशीर्वाद मिळाला, याचे समाधान वाटले, असे सांगत त्यांनी सोहळ्याच्या निमित्ताने योगदान देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाप्रसंगी संतसेवक माजी आमदार पांडुरंग अभंग, काशीनाथ नवले, तुकाराम मिसाळ, पोपटराव जिरे, योगदान देणारे शिवभक्त विष्णुभाऊ नाबदे, बापूसाहेब गायकवाड, अनिलराव ताके यांच्यासह संत महंत नागरिक भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजेरी करणाऱ्याला काय फल आहे? तुकाराम महाराज सांगतात, पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. विश्रांतीचा ठावा पायी संतांची अभाव, तुका म्हणे पापी जाती संतांची अजपे. संतांच्या नावामध्ये सामर्थ्य ही शक्ती आहे. तुकाराम तुकाराम नाम हिता कापेयम, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर, अशी ताकद सामर्थ्य संतांच्या नावामध्ये आहे. म्हणून संत संगती, ग्रंथ वाचन, ईश्वर सेवा या तीन साधना प्रमुख मानल्या जातात. दर्शनाने ताप जातो, दर्शनाने विश्रांती मिळते, याला शास्त्रीय भाषेमध्ये अनिष्ट निवृत्ती आणि इष्ट प्राप्ती असं म्हटलेलं आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे फल आपल्या जीवनामध्ये मिळावं असं वाटत असेल तर त्याकरता तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवाया उपदेश ते ज्ञान ज्ञानी नसतत्व दर्शन हा ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणे आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीशी. आणि म्हणून संतांच्या सान्निध्यामध्ये केलेला परमार्थ केलेली साधना फलद्रूप होत असते. गोळ्या घ्यायच्या असेल तर त्या डॉक्टरच्या सल्ल्याने घ्याव्यात. मंदिर आपलं घर बांधायचं असेल तर इंजिनियरचा सल्ला आवश्यक आहे. कोर्टामध्ये केस चालवायची तर वकिलाचा सल्ला महत्वाचा आहे. तसं साधकाला साध्यापर्यंत जायचंय. साधक साधना साध्याशी त्रिपुटी आहे, पण ती साधना संतांच्या मार्गदर्शनाने व्हावी हा महत्वाचा मुद्दा आहे. व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा. वेस्टर्न ग्रुप घेऊन आले आहेत श्रीरामपूर शहराच्या वैभवात भर घालणारा तसेच सर्व सुविधांनी संपन्न असा एक भव्य दिव्य गृहप्रकल्प, दि वेस्टर्न सिटी, आपल्या स्वप्नातील घरांचा गृहप्रकल्प, हक्काचं घर प्रत्येकासाठी. संपर्कासाठी पत्ता: न्यू इंग्लिश स्कूल रोड, महानुभव आश्रम जवळ, उपाध्ये मळ्यासमोर, वार्ड क्रमांक 1, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. तसेच वेस्टर्न लँड डेव्हलपर्स, वेस्टर्न चौक, वार्ड नंबर 2, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 93-26-61-16-66, 99-22-85-16-66, 98-60-88-49-41. वेस्टर्न ग्रुप प्रस्तुत दि वेस्टर्न सिटी. सपने आपके पूरे करें हम.